कैरीची कढी बनवण्यासाठी मी एक मध्यम आकाराची कैरी कुकरला उकळवून घेतलेली आहे आणि त्याचा हा असा गर काढून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी एक चमचा भरून बेसन घालणार आहे आणि एक ते दीड चमचा गुळ घातलाय। आता आपण हे मिक्सरमध्ये घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर त्यात मी दोन हिरव्या मिरच्या सुद्धा घालणार आहे आणि आता आपण हे मिश्रण छान बारीक वाटून घेऊयात। भांडं तापवत ठेवले, आपण दोन चमचे साजूक तूप घालूया। या कढीला साजूक तुपाची फोडणी खूप छान लागते। त्यानंतर कढीपत्ता, एक लाल मिरची, एक 10-12 मेथीचे दाणे। मेथीचे दाणे अगदी आवर्जून घाला, त्याची टेस्ट खूप छान येते कढीला। त्यानंतर घालतोय आपण एक पाव चमचा राई, पाव चमचा जिरं, एक पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद। आणि त्यावर आपण हे कैरीचं मिश्रण वाटून घेतलेलं ते घालणार आहोत। ही कढी खूप सुंदर लागते, आंबट गोड आणि थोडीशी तिखट, आणि वरून नारळ आणि कोथिंबीर। तुम्ही यामध्ये नारळाचं दूध सुद्धा घालू शकता, पण आपल्याला प्रत्येक वेळी नारळाचं दूध घालायला शक्य होईल असं नाही। नारळाचं दूध न घालता सुद्धा ही अशीच फोडणी दिलेली कढी खूप सुंदर लागते। आता आपण जरुरीप्रमाणे ती पातळ करून घेणार आहोत। आता आपण कढीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। या कढीची चव थोडीशी आंबट गोड आणि किंचित तिखट अशी असायला हवी। तुम्ही चव घेऊन मग तुम्हाला हवं असल्यास त्यात अजून साखर किंवा गुळ घालू शकता। आता आपण याला एक थोडीशी हलकी उकळी यायला सुरुवात झाली की गॅस बंद करून घेणार आहोत। आपल्या कढीला उकळी आलेली आहे, आता आपण गॅस बंद करून घेतो आहे। खूप उकळवायची नाही आहे आपल्याला कढी, साधारण उकळी आली की गॅस लगेच बंद करून टाकायचं आहे। कढी तयार आहे, आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। कढी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। ही कढी भाताबरोबर इतकी सुंदर लागते, फक्त एकच आहे, ही कढी खाल्ल्यानंतर छान झोप येते मस्तपैकी आपल्याला। वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊयात। मस्त चटकदार कैरीची कढी तयार आहे।